नमस्कार मित्रांनो, आपल्या हेल्दी टिप चॅनलमध्ये चहाचे शौकीन असला तरी या चुका करणे टाळा. चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. चहाविना जगणे अशक्य होईल. अनेक लोकांना इतकी सवय असते, परंतु अनेक लोक चहा पिताना या 5 चुका करतात. तर जाणून घ्या या चुका आणि या हिशोबाने चहाचा आनंद घ्या. चहा पिताना नका करू या 5 चुका. 1. रिकाम्या पोटी चहा पिणे. रिकाम्या पोटी चहा पिणे नेहमीच नुकसानकारक ठरते. याने ऍसिडिटी वाढते आणि फ्री रॅडिकल्स व कर्करोग सारख्या आजारासाठी जबाबदार ठरू शकतात. तसेच लवकर वयस्कर दिसू लागतात. यासाठी सकाळी उठल्यावर चहा घेण्याऐवजी पाणी प्यावे, नंतर अर्ध्या तासाने चहा प्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर चहा. काही लोकांना जेवण झाल्यावर चहा पिण्याची सवय असते, परंतु हे चुकीचं आहे. असे केल्याने आहारात घेतलेले पोषक तत्व शरीरात अवशोषित होऊ पात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे अति उकळणे. चहा उकळणे गरजेचे आहे, परंतु अति उकळणे नाही. चहा अति उकळून किंवा कडक चहा पिणे योग्य नाही. यामुळे ऍसिडिटीची समस्या उद्भवते. म्हणून पाणी चांगले उकळून आचेवरून उतरण्यापूर्वी त्यात चहा घाला. चौथी गोष्ट म्हणजे चहाचे अधिक सेवन. चहाचे अधिक सेवन हानिकारक आहे. काही बाबतीत चहा अगदी अल्कोहोलप्रमाणे आहे. याने पेशी सक्रिय राहतात, परंतु अधिक सेवन हानिकारक आहे. प्रमाणात सेवन करणे योग्य ठरेल. 5वी गोष्ट, चहात औषधी. चहात काही औषधी जसे तुळस व इतर काही पदार्थांचे प्रयोग चुकीचे ठरेल, कारण चहात आढळणारे कॅफीन याचे औषधी गुण अवशोषणात बाधक ठरतात. थँक्यू.